मिरजेत भाजप उमेदवार संजय काका पाटील यांची भाजप आणि मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीला जुम, राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा प्रमुख महादेव दबडे यांची भेट घेतली. यावेळी 2.5 लाख मताधिक्य मिळेल संजय काका पाटील यांचा विश्वास. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप व मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी जोर धरलेला आहे. आज संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांचे सहकार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी महादेव दबडे यांनी संजय काका पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन फटाक्यांची आतिषबाजी करत जाहीर सत्कार केला. यावेळी भाजप पक्षाचे युवा नेते सुशांतदादा खाडे, मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे, अरुण राजमाणिक, किरण बंडगर, बेडक सरपंच उमेश पाटील यांच्यासह भाजप पक्षाचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीला अद्याप रंगत आलेली नाही, समोरचे उमेदवार मैदानात तर येऊ दे असा टोला संजय काका पाटील यांनी विरोधकांना लगावलेला आहे. यावेळी 2.5 लाख मताधिक्य मिळेल असा विश्वास संजय काका पाटील यांनी व्यक्त केला. भाजप मित्रपक्ष म्हणून अजितदादा पवार गटाचे मिरज तालुका प्रमुख महादेव दबडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रात संजय काका पाटील यांना मताधिक्य देण्याचे आश्वासन यावेळी दिले. खूप मोठ्या प्रमाणामध्ये 10 वर्षामध्ये आपल्याला या जिल्ह्यातले अडचणीचे प्रश्न, लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवता आले. त्यामध्ये नॅशनल हायवे दळणवळण, त्याच्यानंतर आपल्याला रेल्वेचं दुपदरीकरण, त्याच्या स्टाफ घेणं, त्याचं इलेक्ट्रिफिकेशन करणं आणि इरिगेशनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी फंड आणून जे अडचणीतले तालुके होते, ज्या तालुक्यातून ऊस तोडायला माणसं बाहेर जात होती, त्या तालुक्यामध्ये 7-8 PMC पाणी आपल्याला देता येतं. त्या योजना सगळ्या निश्चितपणानं वर्षादीड वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्णत्वाला जातात. निवडणुकीचं एक तंत्र आहे, ज्यावेळी लोक निवडणूक हातामध्ये घेतात तर फार मोठं मताधिक्य आपल्याला या दृष्टिकोनातून मिळतं. या निवडणुकीमध्ये ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण निश्चितपणानं या ठिकाणी 4 जूनला जो निकाल लागणार आहे तो अतिशय चांगलं मताधिक्य लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं मोदी साहेबांचं 10 वर्षातलं प्रचंड मोठं काम, पार्टीची विश्वासार्हता, या सगळ्या बाबींचा विचार करून यामध्ये मोठं मताधिक्य आपल्याला मिळेल त्याचा विश्वास मला आहे. आज असं बोलणं हा शहाणपणाचा भाग होणार नाही, पण मोठं मताधिक्य याचा अर्थ ते 2-2.5 लाखाच्या पुढे जाण्याचं निश्चितपणानं या ठिकाणी आपल्यालाही चित्र स्पष्ट या निमित्तानं होत आहे. मित्रपक्ष अजित पवार गटाचे तुम्हाला कितपत, मित्रपक्ष शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, बाकीचे आमचे घटक पक्ष असतील, सगळे मनापासून आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्या बरोबर हिरारीनं भाग घेऊन हे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. भाजप महायुतीतर्फे संजय काकांना मी जर आपल्या मिळालेले आहे सांगलीतून लोकसभेत, तर ज्यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून मित्रपक्ष म्हणून तेवढं प्रयत्न करता येईल तेवढं भरभरीने प्रयत्न करून आम्ही आमचा जो शिळाचा वाटा उचलून जास्तीत जास्त प्रयत्न करून मताधिक्य देऊ एवढं मी गवाही देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.